सर्वांना नमस्कार. मी योगेश गिरी, प्रभाग समन्वयक, डोंगरगाव, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पंचायत समिती मोहाडी, जिल्हा भंडारा. आज आपणासाठी घेऊन आलेलो आहे एंटरप्राइजेस ऑनलाईन कशा करायच्या आहे त्यासंदर्भात हा छोटासा व्हिडिओ. सर्वप्रथम तुम्हाला एनआरएलएमच्या साईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन केल्यानंतर या पद्धतीचा इंटरफेस मोबाईलमध्ये ओपन होईल. हे मी तुम्हाला जे काही आहे ना ते सर्व मोबाईलवरून सांगत आहे. मोबाईलवरून आपण कशा पद्धतीने एंटरप्राइजेस ट्रॅकिंग करू शकतो त्यासंदर्भात. यामध्ये डॅशबोर्ड दिसतो. या डॅशबोर्डमध्ये बघा, आपल्याला स्क्रॉल केल्यानंतर यामध्ये एंटरप्राइज नॉन फॉर्म एंटरप्राइज हे एक ऑप्शन दिसते आणि त्याच्याच खाली एंटरप्राइजेस एंटरप्राइज प्रोडक्ट ट्रॅकिंग हा ऑप्शन आहे. यामध्ये ॲड एंटरप्राइज करा. ॲड एंटरप्राइज केल्यानंतर या पद्धतीचा इथे फॉर्म ओपन होईल. त्यामध्ये सुरुवातीला एंटरप्राइज ओनरशिप कॅटेगरी विचारलेला आहे. हा तुमचा वैयक्तिक आहे, इंडिव्हिज्युअल आहे, ग्रुप आहे की पी जीची ॲक्टिव्हिटी आहे ती करायची आहे. तर ही जी मी करत आहे ती इंडिव्हिज्युअल आहे, इंडिव्हिज्युअलला टिक केलं. त्यानंतर कसल्या प्रकारची ॲक्टिव्हिटी आहे ही यामध्ये टाकायची आहे. तर आता जी मी ॲक्टिव्हिटी यामध्ये ॲड करत आहे ती चहा नाश्त्याचं दुकान आहे आणि त्या दुकानाचं जे नाव आहे ते विश्वास चाय नाश्ता दुकान असं त्यांनी ठेवलेलं आहे. विश्वास फरसान, विश्वास फरसान म्हणून आपण इथे नाव टाकलेलं आहे. त्यानंतर इथे जी पी सिलेक्ट करायचं आहे. ते ज्याही ग्रामपंचायतमध्ये मोडतात ते एक जी पी आपल्याला आपल्या एनआरएम पोर्टलवरून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यांचं विलेज सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जो काही एसएचजी आहे तो एसएचजी आपल्याला याच्यातून घ्यायचा आहे. जसं आता मी ज्यांचं ऑनलाईन करत आहे त्या समूहाचं नाव विश्वास आहे आणि विश्वास समूहामधली ज्या ताईची ती ॲक्टिव्हिटी आहे त्या ताईचं नाव सिंधू श्रीधर हटवार आहे, त्यांना टिक केलं आपण. अशा पद्धतीने ते त्यांचं नाव येणार. त्यानंतर त्यांच्याकडची स्थापना दिनांक आहे, त्यांच्या जे काही बँक खाते आहे त्या बँक खात्याची माहिती दिलेली आहे इथे. म्हणजे ही संपूर्ण माहिती ॲटोमॅटिक येणार, कारण की ते एनआरएम पोर्टलवरच माहिती असल्यामुळे ते संपूर्ण सेशन होणार आहे. ती त्यांची पर्सनल माहिती आलेली आहे इथे पूर्ण. त्याच्यानंतर जी काही पर्सन आहे त्यांचा कॉन्टॅक्ट जे काही दिलेलं आहे ते दिलेलं आहे. ते त्यांचा मोबाईल नंबर वगैरे सर्व गोष्टी तिथनं येऊन जातील. इथे ॲड्रेस विचारलेला आहे. आता ते गाव छोटंसं आहे त्याच्यामुळे आपण जे गाव आहे त्या गावाचं नावही टाकलं तरी चालेल इथे, सालेभूज. त्यानंतर आपला जो आहे फर्स्ट सेक्शन कंप्लीट झालेला आहे. त्याच्यानंतर सेकंड सेक्शनमध्ये येऊया. याच्यामध्ये एंटरप्राइज स्टार्ट डेट विचारलेला आहे. तर यांचा जो व्यवसाय आहे हा 2 वर्षापूर्वी चालू झालेला आहे, 2020 5/12/2020. तर आपण सुरुवातीला वर्ष घेऊया 2020, त्याच्यानंतर महिना घेऊया डिसेंबर आणि जी तारीख आहे ती 5 तारीख. त्यानंतर नेचर ऑफ ऑपरेशन्स विचारलेलं आहे. आता हे जे आहे यांचं जे दुकान आहे ते कशा पद्धतीने चालणार आहे, त्यात ते वार्षिकच आहे त्याच्यामुळे ऑल इयर लॉंग हे येणार. जर सिजनेबल असेल तर आपण सिजनेबल टाकायचं असते. नंबर ऑफ मंथ ऑपरेटिंग इन इयर, आता ते डायरेक्ट वर्ष टाकलं तर ते मंथ येणार नाही, जर सिजनेबल टाकलं तर ते तुम्हाला वर्ष टाकावं लागेल. त्याच्यानंतर नंबर ऑफ पर्सन्स एम्प्लॉय, आता याच्यामध्ये किती जणं व्यवसाय करतात तर त्या स्वतःच आहेत त्याच्यामुळे एकच येणार. त्याच्यानंतर टाईप ऑफ एंट्री, आता हे कशाच्या बाबतीत आहे, समूहातील सदस्य आहे त्याच्यामुळे यामध्ये जे ऑप्शन आहे कॉपरेटिव्ह हे बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहे. याच्यामध्ये आपल्या एस सी जीचा आहे, एस सी जी एल जी किंवा पी जीचं असेल तर तिथे पी जीचं पण ऑप्शन दिलेला आहे. विवोच्या मार्फत असेल तर विवोच्या मार्फत आणि सी एल एफचं असेल तर सी एल एफचं, आता इथे एस सी जीचं घेतलेलं आहे आपण. त्याच्यानंतर फसाई लायसन, आता त्यांच्याकडे लायसन नाही आहे, त्यांना आपण काढण्यास सूचना दिलेली आहे तर त्या लवकरात लवकर काढतील. आणि जर असेल तर यस करायचं, असेल तर नो करायचं. असल्यानंतर तुम्हाला इथे हे संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये टाकायच्या, कोणत्या टाकायचं, फसाईचं लायसन नंबर टाकायचा, तिथे फोटो टाकायचा, त्यानंतर त्याचा जी एस टी नंबर टाकायचा असेल तर ह्या सर्व गोष्टी तुम्हाला टाकायचं. असल्यास नसल्यास काही आवश्यकता नाही. त्यांचा उद्यमाधार, तो उद्यमाधार पण त्यांना बनवायला दिलेला आहे, तो बनल्यानंतर आपण याच्यामध्ये नंतर एडिट करू शकतो. त्यानंतर इथे दिलेलं आहे टोटल इन्व्हेस्टमेंट इन सेटिंग ऑफ द एंटरप्राइजेस इन रुपीज, म्हणजे ते त्यांनी ज्यावेळेस सुरू केला होता त्यावेळेस त्यांना किती रुपयांनी तो व्यवसाय सुरू केलेला आहे. तर यांनी जे फॉर्म भरून दिलेला आहे त्यामध्ये टाकले होते की त्यांनी जो काही चहा नाश्त्याचा जो व्यवसाय आहे तो 45,000 रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला होता. आणि यांनी याच्यासाठी जो लोन आहे ते समूहातूनच घेतलेलं होतं आणि ज्याची प्राईज आहे 25,000. ॲन्युअल टर्नओवर फायनान्शियल इयरमध्ये जो झालेला होता त्यांचा तो आहे 35,000. त्यांनी जी फॉर्ममध्ये माहिती भरलेली आहे ती जशा तशी उचलून आमच्या टाकायची आहे तुम्हाला. आणि त्यांना जो कर्ज आहे तो त्यांनी एनआरएलएमच्या मार्फत घेतलेला होता आणि तो गटातून घेतलेला होता. तर जे कर्ज घेतलेलं आहे त्यांनी ते यामध्ये टाकायचं आहे. 35,000 कर्ज टाकल्यानंतर याला ॲड करायचं आहे. त्यानंतर सेक्शन थर्डमध्ये येऊया आपण. याच्यामध्ये बिझनेस डिटेल टाकायची आहे. एंटरप्राइज कॅटेगरी, आता जो आपण बनवलेला आहे हे सर्विस आहे, कारण की आपण त्याच्यामध्ये चाय नाश्ता ह्या सर्व गोष्टी देणार. याच्यामध्ये ग्रुपमध्ये विचारलेला आहे बघा. याच्यामध्ये पहिलंच ऑप्शन आलेला आहे फूड अँड बेवरेज, याला टिक केलं. त्याच्यानंतर ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटीमध्ये इथं ज्या काही गोष्टी दिलेल्या ह्या सर्व आपण इथं बघू शकता. याच्यामध्ये फास्ट फूड, त्याच्यानंतर फ्लोअर मिल, हॉटेल रेस्टॉरंट, ज्यूस अँड अदर ड्रिंक, त्याच्यानंतर हा येणार. याच्यामध्ये फक्त एकच सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये आता टी अँड स्नॅक्स, म्हणजे तिथे चायच्या व्यतिरिक्त बाकीच्या पण गोष्टी मिळतात. मग याच्यामध्ये आपण ॲक्टिव्हिटी डिस्क्रिप्शनमध्ये काय काय दिल्या जाते त्या शॉपमध्ये किंवा काय काय वस्तू अवेलेबल आहे ते सर्व लिहायचं आहे. टी आहे, त्याच्यानंतर स्नॅक्स पण आपल्याला टाकता येतील. समोसा,
ETC. त्याच्यानंतर ॲन्युअल सेल्स जो आहे तो आता त्यांचा एका वर्षामध्ये सेल्स कितीचा होतो हा त्यांनी यामध्ये टाकल्यानुसार याद आपल्या जे काही फॉर्म भरला आहे त्याच्यामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांचा जो वार्षिक सेल्स आहे तो 55,000 त्याच्यानंतर अपडेट इमेज मध्ये म्हणजे त्यांचा जो काही एंटरप्राइजेस सुरू आहे त्या एंटरप्राइजेससाठी तुम्हाला इथे फोटो सिलेक्ट करायचा आहे, फोटो टाकायचा आहे. त्याच्यासाठी आपण जर खाली टिक केले, खाली टिक केल्यानंतर सिलेक्ट फोटोग्राफचा ऑप्शन येणार, तिथे चूज फाईल आहे, त्याच्यामध्ये टिक केल्यानंतर फाईल मॅनेजरमध्ये जायचं आपल्याला. फाईल मॅनेजरमध्ये गेल्यानंतर आपल्याला जे काही गॅलरी आहे गॅलरीमध्ये जायचं असते. गॅलरीमध्ये जाऊन आपण जे काही जिथे तो तुम्ही फोटो टाकून ठेवलेला आहे तिथे तुम्हाला जायचं आहे. ज्या पद्धतीने आता इथे टेलिग्राममध्ये टाकून ठेवलेला होता त्यांचा फोटो, तर तो घेतलेला आहे. त्यानंतर इथे एक ऑप्शन दिसते तुम्हाला, फोटो आपण अपलोड केला, इथे इथे नाव पण येणार त्या फोटोला, जे काही आहे ते सेव्ह अँड क्लोज एक ऑप्शन आहे. ते सेव्ह अँड क्लोज केल्यानंतर इथे सर्वात शेवटी विचारलेलं आहे लोकेशन ऑब्लिक एरिया ऑफ सेलिंग फायनान्स प्रोडक्ट. आणि त्याच्यासाठी आता तो त्यांच्या गावामध्येच आहे, त्याच्यामुळे आपण विदिन ब्लॉक लिहू शकतो, कारण की तो जो काही नास्ता वगैरे ते माझ्या प्रवासांच्या मीटिंगमध्ये पण घेऊन येतात. त्याच्यानंतर त्यांच्या गावामध्ये कुठले प्रोग्राम आहे तिथे पण देतात, आणि अदर ठिकाणी पण ते प्रोवाईड करतात. गावातल्या गावामध्ये कुठले कार्यक्रम असेल, आजूबाजूच्या गावामध्ये असतात, अशा पद्धतीने तुम्हाला ही संपूर्ण माहिती भरायची आहे. हे तुम्हाला ज्या पद्धतीने मी फूडची जे काही आपल्या नास्त्याचं दुकान होतं त्याचं भरून दाखवलं, याच पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जे काही गावामध्ये व्यवसाय सुरू आहे ते संपूर्ण व्यवसाय यामध्ये ऑनलाईन करायचे आहे. संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने मेसेज येईल आर यू शुअरचा, त्यानंतर ओके करायचा आहे. ओके केल्यानंतर बघा मित्रांनो, सक्सेसफुली अपलोडेड म्हणून मेसेज आलेला आहे. आता जे काही आपण ट्रॅकिंग केलेलं आहे हा इंडिव्हिज्युअल ट्रॅकिंग होता एंटरप्राईजचा. आता ही जाणार आपले जे काही तालुक्याचे MIS असतात त्यांच्या IDवर, आणि ते मग त्याला अप्रुवल देणार. अप्रुवल दिल्यानंतर जे काही आपली NRLMची जी लॉगिन आहे, जी NRLM.gov.in, त्याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला तिथे नॉन फॉर्म ॲक्टिव्हिटीमध्ये जर आपण जाऊन बघितलं तर तिथे सर्वात लास्टला 4 नंबरला जे काही ऑप्शन असणार त्याच्यामध्ये तिथे जाऊन आपण चेक करू शकतो की आपल्या तालुक्याचा आकडा वाढला की नाही वाढला. तर ते कसं बघायचं ते तुम्हाला समोरच्या व्हिडिओमध्ये सांगणारच आहे. ज्या पद्धतीने मी आता एक ॲक्टिव्हिटी आपल्यासमोर ऑनलाईन करून दाखवलेली आहे, याच पद्धतीनं आपण जर आपल्या प्रभागातील किंवा आपल्या तालुक्यातील जे काही एंटरप्राइजेस आपल्याला ट्रॅकिंग करायचं आहे ते जर आजपासूनच आपण करणं सुरू केलं या पद्धतीनं, तर तुम्हाला एक